गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो. मी आता चाललो आहे दारे इकडं. ही कांदा लावायचं, त्याच्यामुळं भिजून काढायचं. ही दिवस आत्ताच उगून आलेला आहे आणि ही काल तयार केलेलं रान आपल्याला भिजून काढायचं. आता तर थोडी वडावडी करायची. जरा हे असं टाकलेलं आहे सार. आता हितनं पाणी घ्यावं लागणार आहे आपल्याला, हे टीवरनं इकडं पाईप टाकून, कारण तिथनं जमणार नाही. त्यामुळं आता पाईप पहिल्यांदा पाईप घेऊन यावं लागणार आहे. पाईप तिकडं वर येत. सकाळ सकाळचे आता 8 वाजलेले आहेत आणि आपली मोटर चालू झाली. आता चालू पाणी. आता हे सगळं भिजून घ्यायचं आहे आधी, कारण बायाला येणार आहेत, त्याच्यामुळे मग पाण्याचा आणि त्याचा मेळ बसत नाही पुन्हा. चालू आता आपलं हळूहळू. मोठ सार आहेत, मोठ्या ट्रॅक्टरने टाकलेलं, त्याच्यामुळं ती हळूहळूच भिजतंय. इथं आपला आंबा आहे खाली. सकाळ सकाळचं वातावरण आहे. ही आपल्या रानातली केळी. आता ह्याचं हे मोडून काढतो मी, कारण हे असल्या केळी मोठ्या होत नाहीत, त्याच्यामुळे मोडून काढलेली ती. लय वाढलेली केळी ही, मोठं बेटाड झालेलं आहे. इकडं इकडं पण आहे. त्याला पाणी नसल्यामुळं तरी बारीक राहिलेले आहेत हे, तर लय मोठे होते. अग तो आता सारखं टीव्ही बघती सकाळ सकाळ. आता बघायचं, ब्रश करायचं, आंघोळ. ते येत का असतो टीव्ही? ती चष्मा लागत असतो. मग चष्मा लागत असतो तो डोळ पिवळी झाल्यात बारक. उरक सकाळ सकाळ तू. चल झालं का? काय आणायला लावते तुला? चिंते राहिले होय. बर घ्या, चल. तुला यायचं आहे? चल बस बस की गाडी. मग चपला नाही तू घातल्या? बस तो बाळा पशी कशाला येते राहणार आता? चिकूल खेळती तो आल्याहून. हा खेळती तू? नाही 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 म्हणतीन खेळती. चल मग लगेच जा. चल की मग हित नाही. वा खो खो घेत नाही. हे काय हित नाही की हित ना हित ना. ए बरं ये तिकडून.
की खोर लागन ती तुला पायाला ग बस की जाणार म्हणायचं असत का तस खटा होतोय तिथं खटा होतोय नकळा लागत असत बर का तिथे खोर तुला माहिती ना माझा कसा नक निघला होता तो कुठल्या पायाचा निघला होता बघ बर कसा नग निघला होता ना तो बघितलाय तो कुठल्या पायाचा निघला होता माझ्या माहिती तुला कुठले निघला होता ओळख बर बघ आता बी नाही नक त्याला आता सुद्धा नक नाही त्या पायाला इथल्या असतो नग त्याच्यामुळे पुर खेळायचं नसत नग आता पाच झालं बास आता बास बघ पाणी कुठे गेलं बघ बर आपलं आपलं पाणी बघ कुठे गेलं बघ की कुठपर्यंत गेलं पाणी हा हा घरी जा घरी जा घरी जा तू जा काय पोरीला कळत नाही उग येड घालते इकड जा म्हणतोय ना घरी तुला तो केस सुद्धा विचारले नाही तसंच आलंय माकड गाणं म्हणून दाखव की मला एखादं छान येत का तुला येत का तर चालू आहे आपलं भरणं आता लयरान पाणी घेते त्याच्यामुळं हळूहळू हळू पाणी पुढं सरकते आता दुपारच्या वाजलेले 12 आणि सकाळपासून आपलं 1, 2, 3, 4, 10 झालेलं आहे इथं कधी होणार आता एवढं भरणं लयच दमादमानी चालते पाणी पाणी चालतंय तसं पण ही रान वाळलेलं आहे त्याच्यामुळं पटपट पटपट उरकत नाही चालू आहे आता हळूहळू हळू घेऊन पिसून आल मी आता विहरू तर चालू होतं भरणं पण तिकडं दादाचा फोन आला तिकडं पाणी कमी पडते त्यामुळे बी लागवड चालू आहे ना त्याच्यामुळे आता ही पाईप तिकडं जोडून घ्यायचं आहे तिकडं पाणी कमी पडते बायांना हात धुवायला जोडून घेतो मी तिकडं विहिरी चाललोय जा तिकड तिकड मोटर चालू बंद करावं लागते विहिरीकडं नको तुला नको मी लांब उभे राहते ए तिला बोलव तिकड जा पळ जा 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 घरात पळ आणि सगळ्यांना शुभ दुपार दुपारच्या वाजलेल्या 4 मित्रांनो आणि मी इथं बसलोय विहिरी
मला मोटर चालू बंद करायला ठेवलेलं आहे इथे विहिरीव, तिकडं कांद्याची लागवड चालू आहे तिकडल्या मळ्यात, म्हणून मी विहिरीव इथं 11 वाजल्यापासून बाहेर आल्यापासून इथंच आहे. बघा आपली विहीर लय लांब पाणी गेले खाली, ही चालू बंद करावं लागतं त्याच्यामुळं थांबलेलो आहे मी इथं. तर मी केली मोटर बंद. आता ही जी दिसतंय ही आपल्याकडे जाणारी म्हणजे घरचे भरण्यासाठी आहे, त्या पलीकडे सारं टाकल्यात ना आपण, तिथं जातंय इथं जर जोडलं तर. आणि ही आहे ती तिकडल्या मळ्यात कांदा लावायला चालू आहे ना, तिकडली ही पाईपलाईन ह्याला जोडलेलं आहे. आता ही खोलून घ्यायचंय आणि इकडं घरापाशी आपण रान तयार केलेलं आहे तिथं पलीकडं जोडायचं या नळीला. इथलं झालाय पाईप जोडून, आता मोटर चालू करायची. ही फ्यूज आहे ना, ही डायरेक्ट टाकली तरी मोटर चालू होती, बघायची का तुम्हाला. झाली बघा चालू, तेव्हा तिकडं पाईप हल्ला लगेच. चला आता दार्याव इकडं काय म्हणते जेवढे मी दारे होय दिवसभर तिथे विहिरी होतो चालू बंद कराय मोटर. काय करतोय पाणी तिकडं खालच्या मळ्यात लावल्यामुळं बंद केलं आपण. झालंय आता चालू केली मोटर, आलोय रानात मी आता. चालू पाणी आता आला का मॅडम कर म्हणा काय घरी कुठं खोळखोळा आणला बघू बघू इकडे लागलं का. काय म्हण लय लागलं काय तुला बघू कुठं लागलं बघू की यो काळ निळ झालं का काय का गंध येते कुठं लागलं बघू तिथे लागलं होत थोडं लागलं असन किती खाणायचं येत होती आता कुठं चालली चिकूल खेळू नको तिथं बर का दारी धरतात आता दारी धरली की तिकडचं आणि साळा राह थोडा राहिला तर इकडच उद्याच भिजवलेलं इकडं आलं पाणी आलाय पप्पा देतात दारी धरत होते पप्पा इथं दारी धरायची पप्पाला आता झाली की दारी धरून आता परत बाय इच्छत इकडं म्हणून पप्पा दारी धरतात इथं पाणी देतात तिकडं कांदा लावायच्यात आणि पाणी द्यायचं होत पप्पाला ते दुपारी थोडंच दिलेलं पप्पाने आणि राहिलंय थोडं ओलसक थोडं राहिलंय पाणी इथं खाली आलंय पाणी झाड आहेत तर इकडं केळीचं झाड आलंय केळी आली इकडं आंबा यायला लागल्या ठेला आंबा याच्यात तिकडे लय झाड आहे तुम्ही इकडे मिरची झाड लागले तर आणि पप्पा इथं तिकडं लागल्यात झाड आणि आम्हाला जायचं आता एवढं भिजून झालं सगळा सारा इकडे चिंतेचं झाड आहे आता इकडं आलं तर पप्पाच झालं इकडं हक्क इकडं पाणी आलं इकडं येईन आता
आलोय दारू धरा पप्पा आलो तर तिकडे मग अशी विरू घालवला पप्पा पहिले पप्पा बसले ते काय हो पप्पा झाली दारू धरायची काय म्हणती दारू धरा आला इकडं दारू धरतोय मी कांदा एवढा सगळा झाला मग एवढा कवरी पाणी द्यायचं झालं दारू धरायचं झालं आपल्याला घरी जायचं आहे का मग परत उद्या बाया आल्या मग परत तुम्हाला आणखी पाणी द्यायचं आहे का हा उद्या पाणी द्यायचं उद्या कांदा लावायचा तिथला आता तिकडं वरच लावलं तर सांबार शेतातलं लावलं आज सांबार शेतातलं लावलं तर इकडं आता पाणी द्यायचंय पाणी द्यायचं झालं की जायचं आता घरी भिजवलं नाही होत थोडं तिकडं भिजवलं तिकडं उद्या दुपारी पप्पाने काय पप्पाला उद्याला टाइम लागला म्हणून पप्पा घरी हाय मित्रांनो कशी का इकडं पप्पा इकडं आता पाणी देते का इकडं थोडं भिजवलं होत ती पप्पा आलो ना तर ती दुपारी थोडं दिलेलं पाणी आका इकडं सगळं वरी मग भिजवलं नव्हतं हे पक्ष आलेला उद्याच रोटवलं होतं काकरलं होतं आज बायाच्या होत्या इकडं आज तिकडं वरच भिजवलं होतं हो का इकडं झाड आलं तर इकडं मी चालू केला हक्का हाय मित्रांनो कशी येत तुम्ही इकडं पाणी आलंय कुठं पाणी आलं